माझं नाव लक्ष्मण सूर्यबन लाकडे, खैरगाव कासार इथं रहिवासी आहे. 2 वर्षापासून आमच्या परिसरात वाघाची दहशत असल्यामुळे शेतकऱ्यांना किंवा मजूर वर्गातल्या लोकांना शेतीमध्ये जाण्यासाठी किंवा कास्तकारीची कामं करण्यासाठी अवघड होत होतं. आणि आज या 2 वर्षापासून फॉरेस्टवाल्यांनी जे वाघीण पकडासाठी धडपकड केली आणि आज या आजच्या परिस्थितीत मारण्यात आली, याबद्दल आम्ही गावकऱ्याच्या वतीनं मी धन्यवाद समजून वनवंती मुनगंटीवार यांचे व आमदार रायगाव मतदारसंघातले उईके सर यांचे आभार मानून मी प्रकाश चंद्रबाण उरकुडे, मी शेतकरी आहे आणि खैरगावचा रहिवासी आहे, रायगाव तालुक्यामधलं, आणि हे शेवटलं गाव खैरगाव कासार आहे. तसंच आमचा परिसर हा जंगल माळ पठारांनी व्यापलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणची वाघाची दहशत होती होती आणि वाघाच्या दहशतीमुळे सर्वे कास्तकार, छोटे मोठे कास्तकार, शेती करणं त्यांना अवघड झालं होतं. आणि तसेच जे या 13 गावामधले 13 बळी गेले, यांच्या सुखादुःखाचं, यांच्या शेतकऱ्यांचं म्हणजे कुण्याच लोकांनी काही असं सांत्वन केलेलं नाही. आणि तेवढे करून दूरदूरचे लोक बोंबलतात, पेपरबाजी करतात. आणि पेपरामध्ये काल मी वाचलेलं आहे की बा वाघ मारला ह्या सगळ्या गोष्टीचा पोपोगंडा करून राहिले. तर वाघ मारला हे अतिशय चांगलं झालं. आणि ज्या शेतकऱ्यांनी जे शेत्या करत होत्या, आजपर्यंत ज्या शेत्या केल्या, या शेत्या सजळ मतानं, मोकळ्या मतानं झाल्या नाही. कारण सकाळी जायचे ते आज 10 वाजता जायला लागले, संध्याकाळी 5 वाजता परत घरी यायला लागले. आणि ह्या वाघाच्या दहशतीमुळं शेती करणं सर्व अवघड झालेलं आहे. वाघीण मारली ते या वाघीण मारली हे अतिशय आनंदाचं झालं. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे जे शेती करत होते, वन्य प्राण्यांचा त्रास होता, डुकरांचा त्रास होता, ह्या शेत्या सर्व नष्ट केलेल्या आहे. ह्या वन्य प्राण्यांना नष्ट केल्या कशामुळे, की हे वाघ असल्यामुळं लोकांच्या मनामध्ये जी दहशत होती, वावरात जाणं अवघड झालं होतं. आणि ह्या शेती करत असताना इकडं लहान मुलाचं शिक्षणावर परिणाम झाला, दुसरी गोष्ट शेतीतलं नापीक उत्पन्न कमी झालं. आणि ह्या सर्व करत असताना आज जे वाघीण मारली तर अतिशय आनंद झाला आम्हाला. सुभाष वामन घोसले समज आम्ही बोराटीचे होय. इथं वाघीण होती, वाघींचा त्रास होता आम्हाला. हां, कोणी वावरात नाही जाय, काही नाही जाय, तर आता वाघीण गेली तर आम्हाला समाधान आहे. हां, आता कोणी जाऊ शकते, बाई जाऊ शकते वावरात? मग आमच्या आईले समज बुडा का म्हणे, आमचं आईले खाल्लं तर बुडा का म्हणे, मला एक भाकर टाकून दे म्हणे, तर हे म्हणे मी लवकर जाऊन येतो म्हणे. आता मग आम्ही नागराला गेलो. हां, मग 2 वाजले तर आई काही आली नाही, तर बुडा म्हणे काहून नाही आली बा म्हणे. तर मी म्हणलं बुडीले नेहमीच आहे टाईम, या बहीण आई जाईत आई म्हणलं, 2 वाजता येते काही, 1 वाजता येते म्हणलं. तर मग आमची बहीण गेली नाही का, तर जाऊन पाहिलं तर कॅटली जशान तशीच होती आणि चपलाही पडून होत्या तिथं. मग वापस आली ते का बुडी नाही आहे बा म्हणून. मग मी गेलो 2 पोराला घेऊन गेलो, तर मामाची हीर पाहिली, एक शेजाऱ्याची घरताची पाहिली, तर तिथून वरत रेंगलो नका, तर असा फरकडा जाऊन होता वडत नेल्यानं. मग आम्ही त्या फरकड्यानंच गेलो, तर बुडीचं लुगडं असं लंब ताणून होतं समजाचं. मग पिवशी पडून तिथं मग आम्ही पाहिलं तर रक्त सांडून तिथं समजाचं. मग त्या मागामागानं गेलो आम्ही त्या फरकड्यानं, तर बुडीले असं म्हणजे ओढून त्या फणामध्ये ठेवून होती. मग आम्ही गेलो तर तिथं पाहिलं, मग हाका मारली तर सब लोक जमा झाले. मग जिकडे तिकडे फोन लावला समज तर लोक आले समजायचे तिथं. माझं नाव दीपक अमोल फिसके, राहणार खैरगाव कासा. मी शेतकरी आहे आणि आमच्या इथे जे हे वाघिणीचे प्रकरण होतं, तर या वाघिणीच्या प्रकरणामुळे आम्ही शेतात सुद्धा जात नव्हतो. कारण आमच्या आता 2 वर्ष झाले शेत्या पडीत राहत होत्या आणि जवळपास 2-2.5 वर्ष झाले त्या मारुती विठोबा नागोशे यांचा मृत्यू झाला वाघिणीच्या वाऱ्यामध्ये. तर आता जे वाघिणीला या सरकारने म्हणजे मारलं आहे, तर हे खूप चांगलं झालेलं आहे. त्या ज्या दिवसापासून त्या वाघिणीला मारलं आम्हाला असं माहीत झालं, तेव्हापासून एवढे आम्ही खुश झालो. आणि आता आम्ही शेत्यासुद्धा कटानं येते, रात्रीचे वलतं हे आता लाईन आम्हाला कसं रात्र दिवस राहत होती, आता वलीत बी करायला लागलो आणि कटानं केले आणि आमच्या रात्री दिवस आता आमचे कामं चालू केले आम्ही. आणि आमचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमचे आमदार अशोकराव उईके
यांचे आम्ही आभार मानतो, धन्यवाद। माझं नाव शुभम तुर्के, जे इथे खैरगाव कासरमध्ये रायगाव तालुक्यात खैरगाव कासरमध्ये जे गाव आहे तिथे वाघाची दहशत कमीत कमी 10 ते 15 गाव होते वाघाच्या दहशतीमध्ये। जे लोक मुंबई पुणेचे म्हणत आहे की बा वाघाला मारलं, तुम्ही लोक येऊन इथे एकदा या आणि पहा का बा वाघाची दहशत कशी आहे काय आहे। तुम्ही जे तिथे बसून एसीच्या प्रवास एसी मध्ये बसून तुम्ही इथे तिथून बोलत आहे की बा वाघाला मारलं, इथे येऊन पहा आणि सांगा की वाघ कसा होता काय होता, किती भीती वाटत होती। इथले शेतकरी लोक शेती करत नव्हते, काही शेत्या पडीत होत्या, आता त्या चांगल्या झालेल्या आहे। वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारनी जे काम केलं ते चांगलं केलेलं आहे की जे एसीत राहतात इथे तुम्हाला काय माहीत इथं आमच्यावर काय बितलेली आहे, इथे या आणि एक दिवस राहा या जंगलामध्ये मग आम्हाला सांगा की इथं काय आहे आणि काय नाही। मी वसंत शेखाजी, नागपूर पुणे मुंबई किंवा इतर प्राणीप्रेमी लोक जे वाघीण मारल्याबद्दल कल्ला करून राहिले त्यांनी खरंच इथे यावे आणि एक वर्ष राहून इथे जंगलातले माझी शेती मी त्यांना फ्रीमध्ये व्हायला देतो, त्यांनी खरंच इथं यावं आणि इथं राबून दाखवावं का बा इथं काय झालं आणि काय होणार आहे। तसेच मी माननीय आमदार श्री अशोकरावजी उईके तसेच सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानून। माझं नाव दौलत महादेव सोनवणे, रायनार सखी या गावामध्ये मी रहिवासी आहो आणि वाघामुळं नुकसान का झालं हे तुम्हाला माहीत नाही, हे आम्हाला माहीत आहे। ज्याला पाहायचं असन ज्याला वाघाचा त्रास म्हणजे आठवत नसन त्यांनी आमच्या गावात येऊन पाहायचं, चौकशी करायची कास्तकाराची का परीक्षा आहे बा, कास्तकाराची का हाल चालू आहे आणि कास्तकाराला मजूर भेटत आहे का नाही भेटत आहे, त्या वाघाच्या त्रासामुळं आमचे वावरं शेतं वानर रोई डुकरं हे पूर्ण खाऊन राहिले, तर आमचे लेकरं बारं का खायचे आम्ही ह्या विचारात पडलो आहोत। वाघ मारल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आणि तुम्ही म्हणता का काऊन मारला, याच्यासाठी मी बोलत आहो का बा वाघ मारला हे चांगलं झालं, कास्तकाराचं नुकसान होणारं कमी झालं, 13 लोक मारले आणि याच्यापुढं समोर एका वर्षामध्ये समोर किती मारणार होते पुन्हा तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला माहिती आहे। वाघ मारला तेव्हापासून आम्हाला थोडंसं शांत झालं वातावरण, आम्ही चांगल्या तऱ्हेनं वावरात जायला लागलो, शेतामध्ये काम करायला लागलो। त्याच्या आधी तर आम्ही 10 ते 11 वाजेपर्यंत वावरात जात नव्हतो आणि 5 वाजता घरी येत होतो, आमचं नुकसान झालं कामाचं, त्याच्यामध्ये मजूर भेटायचं नाही आणि वावरातलं शेतीतलं काम व्हायचं नाही बरोबर, आणि तुम्ही म्हणता का बाबा वाघ मारल्याच्यानं नुकसान होऊन राहिलं का मारायचं काम होतं, म्हणजे आम्हाला का खाऊ द्यायचं होतं पुन्हा समोरचे लोक आले, समोरचे लोक खाल्ले म्हणजे तुम्हाला शांत होत होतं का तुमचं मन? आम्ही तर म्हणतो वाघ मारला हे चांगलं झालं बा, मजूर काही दिवसानं आम्हाला भेटन, नाहीतर समोर मजुरी येत नव्हतं आमच्या वावरामध्ये, कापूस सडून राहिला काही वेचायला कोणी तयार नाही, आणि तुम्ही म्हणता का वाघ कायले मारला, वाघ मारणं आवश्यक होतं, वाघ मारला हे चांगलं झालं, गरिबाचं नुकसान झालं, कुटुंबाचं त्याच्या नुकसान झालं, घरातला एक व्यक्ती 100% समोरचा माणूस गेल्यावर लहान मुलानं आणि बाईनं का करायचं, त्या शेतीचं काम कसं करायचं का करायचं, शेतीशिवाय तर आमच्या खेड्यामध्ये पर्याय नाही आहे साहेब। माझं नाव संस्कृती सुहासराव ठाकरे आहे, मी सखी इथली आहो, मला शाळेत महोदयाला जायला लागत होतं आणि त्या वाघिणीच्या दहशतीमुळे आम्हाला शाळेमध्ये जायची खूप भीती होती, आता त्या वाघिणीला ठार केल्यामुळे आम्हाला शाळेमध्ये खूप सुखरूपपणे जाता येते आणि मी आमदार साहेब आणि वनमंत्री यांचे खूप आभार मानतो। मी नारायण रामाजी शेंद्रे, माझे वडील रामाजी कोंडबाजी शेंद्रे हे शेतामध्ये काम करत असताना त्यांना वाघाच्या हल्ल्यामध्ये मरण आले आणि त्यांच्या मरणामुळे आमचं जीवन दुःखमय झालं, त्यामुळे आम्ही शेतीतले काम ह्या वाघाच्या भीतीमुळे सतत करू शकत नव्हतो आणि भीतीमुळे शेतात जाऊ शकत नव्हतो, ही वाघीण मारल्याबद्दल थोडी भीती आमची कमी झाली। माझं नाव विनोद भुकटे आहे, मी लोणी येथील शेतकरी आहे आणि या
दोन वर्षापासूनची वाघिणीची दहशत आहे ही फार होती. यामुळे आमचं आर्थिक नुकसान खूप झालेलं आहे. आम्ही शेतामध्ये जाऊ शकत नव्हतो. गेलो तरी सकाळी 8 नंतर 5 वापस यावं लागत होतं. आणि आता हिला ठार केलं याबद्दल चांगलंच झालेलं आहे. आणि हे केल्याबद्दल शासनाचा आम्ही आभार मानतो. सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि अशोकभाऊ उईके. नाव हरिचंद्र साधूजी गावंडे, चिखलधारा इथे राहत आहो मी. आणि माझा व्यवसाय भंगारच्या धंद्याचा. तर हे वाघाच्या धाकानं धंद्यावर ह्या पैदल 7-8 किलोमीटरनं जंगलाची रस्ता तर युष नाही वाटत होतं. आणि येत नव्हते कोणी धंदेवाले नव्हते येत. आणि बायासुद्धा वावरात कामाला जात नव्हत्या. पण आता ह्या 8 दिवस व्हायचेच आहे. त्या वाघाले मारल्या कारणास्तो इथलं मजूर वर्ग इथले खुशीत आहे. आणि आम्ही सुद्धा सायकलनं येणं जाणं करून धंदा करून राहिलो. त्यात ह्या लोणीत सराटीत बोराटीत हे खेडेच नाही करायचे. कारण का त्याचाच धाक होता. मोटरसायकलवाल्याला आढळून येतो. सायकलवाल्याला तर कसंच नाही सायकलवाला चाले. अशी त्याची परिस्थिती होती. तर आता मारल्यापासून खूप चांगला आनंद वाटत आहे. आणि सगळी दिवाळी म्हणजे अशी आनंदात होत आहे आमच्यावाली.